लेक माझी दुर्गा या मालिकेतील दुर्गाच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री वरदा पाटीलनं अचानक मालिकेतून एक्झिट घेतली. तिनं ही मालिका का सोडली, नेमकं काय घडलं, तिला नवीन मालिका मिळाली का, असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. मालिका सोडल्यानंतर आता अखेर वरदानं पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली वरदा तिच्या पोस्टमध्ये जाणून घेऊया. मालिका सोडल्यानंतरही वरदाला तिच्या दुर्गाच्या भूमिकेचा आठवण येत असल्याचं दिसतंय. पोस्टमध्ये वरदानं सगळ्यांचे आभार मानत लिहिलंय, तुम्ही सगळ्यांनी दुर्गावर इतकं प्रेम केलं त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार, असंच प्रेम राहू द्या, असं तिनं म्हटलंय. वरदानं मालिकेतील दुर्गाच्या हळदीचा अल्बम शेअर करत मी दुर्गाला खरंच मिस करत असल्याचं तिनं सांगितलं. वरदानं लेक माझी दुर्गा ही मालिका सोडली असली तरी लवकरच नव्या भूमिकेत भेटायला येणार आहे, असंही तिनं या पोस्टमध्ये म्हटलंय. अभिनेत्री वरदा पाटील हिनं साकारलेली दुर्गा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तिच्या पोस्टवर अनेकांनी या मीही तुला मिस करतोय असं म्हणत तिला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्यात. लेक माझी दुर्गामध्ये आलेली नवी दुर्गा म्हणजेच अभिनेत्री रश्मी अनपटची एंट्री झाली आहे. आता रश्मी दुर्गा कशी साकारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर मग तुम्ही जुन्या दुर्गाला मिस करताय का? कमेंटमध्ये सांगा.